वार्ड क्रमांक 13 लोकप्रिय उमेदवार जनाताई नवनाथ मोहिते यांना उद्या सकाळी उठल्यावर मतदान करण्यासाठी जमलेल्या माझ्या माता भगिनीनो आणि बांधवांनो वैभव भाऊ यांना आज जास्त वेळ द्यायचा आहे. खर तर आज स्वयंपाकाचा वेळ आहे. माझ्या अगोदर मनसे साहेब आणि जालिंदर वक्तव्य यांनी अतिशय चांगली पक्षाची भूमिका मांडलेली आहे. खर तर मला वाटलं होतं सगळ्या निर्मा पावडर सगळे धुणे मला धुवायला लागेल की काय, पण बऱ्यापैकी धुणे धुवायचं काम वैभवांनी केलं. मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. अगोदर आज जी रात्री एक घटना घडली महाराष्ट्रामध्ये, त्या महाआघाडीचं हरामखोर सरकार त्या महाराष्ट्रामध्ये आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर ह्या तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही दिवसापूर्वी त्या तेथील नागरिकांनी बसवला होता. तो पुतळा हलवू नये म्हणून काल शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी आरपीआय सगळ्या पक्षाचे लोक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवू नका. पण या नादान आणि नीच सरकारनं रात्री 2 वाजता पोलीस बंदोबस्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवला आणि त्याबरोबर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा सुद्धा रात्री 2 वाजता हलवला आणि एका भंगाराच्या गोडाऊन मध्ये नेऊन टाकला. त्याचा प्रथम त्या सभेमध्ये निषेध करतो. मित्र, अशा पद्धतीनं अन्याय करणारे सरकार आणि त्या सरकारचे लोकप्रतिनिधी यांचं म्हणणं आपण ऐकून आपण मतदान करणार का, हा प्रश्न विचारण्यासाठी मी आज आपल्या पुढे उभा आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक तळा होता, त्या तळ्यामध्ये खूप मोठमोठे मासे होते. छोटा मासा मोठ्या माशाला खायचा, मोठा मासा त्याच्या मोठ्या माशाला खायचा, त्याचा मोठा मासा त्याच्या मोठ्या माशाला खायचा. सगळे माशांचे एक दिवस संमेलन भरलं. त्यावेळेला आपल्याच माणसं आपल्यावर अन्याय करू राहिले. आपण देवाकडे आपल्यासाठी राजा मागितला पाहिजे. सगळ्या माशांनी देवाला विनंती केली, देवा आमच्या तळ्यामध्ये आम्हाला एक राजा दे. देवाने मान्य केलं, ठीक आहे तुम्हाला एक राजा देतो. देवाने एक मोठा वोडका वरून त्या तळ्यात टाकला. वोडका जड होता, ते पाणी फाकलं आणि सगळे मासे घाबरले की आता आपल्याला राजा आला. काही दिवस ते माणसं या कोपऱ्याला जाय, त्या कोपऱ्याला जाय, जवळपास जाय, हा त्याला खाईन, तो त्याला खाईन, तो त्याला बेन. मग हळूहळू एक माणसा त्या बोटक्या घेऊन बसला, दुसरा गेला उंडक्या होऊन जाऊन बसला, तिसरा गेला उंडक्या होऊन जाऊन बसला. त्या उंडक्यातलं शहाणपण त्या माशाला कळालं की हा तरी माणूस शांत आहे, हा राजा काही उपयोगाचा नाही. पुन्हा त्याने माणसे एका माशाला मोठ्या माशाला लहान माशाला खायला सुरुवात केली. परत माशांचं संमेलन भरलं, परत देवाला विनंती केली, देवा आम्ही राजा मागितलं होतं, तुम्ही आम्हाला फार गरीब राजा दिला. देव म्हणला मग ठीक आहे. देवाने एक कर्कोच्यावरून पाठवला. कर्कोच्या जसा आला तसा मार्टोज खाय मासा, मार्टोज खाय मासा. वैभव वंशा रूपाने एक गरीब राजा आपल्याला 5 वर्षापूर्वी मिळाला होता. आपण विनंती केली, देवा हालही शांत आहे, आम्हाला त्रास देत नाही, आम्हाला लाथा मारित नाही, आम्हाला जेलमध्ये घालत नाही, आमच्या खोटे केस करीत नाही, आम्हाला दुसरा राजा दिला. दुसरा राजा आणि 1 वर्ष झाले, 15 दिवस झाले आम्ही गावात सोडतोय. लोक म्हणले वैतागलो देवा. अरे म्हणलं देवाने दिलाय तुम्हाला आता राजा. म्हणजे देवाकडे आम्ही राजा मागितला होता, राजा नाही मागितला आम्हाला, राजा मिळाला आणि राजा मागितला होता. अहो 13 जागेची निवडणूक झाली, शेवटची शांता सभा शांता झाली. माळी जात नाही शेकेवाडी, 10-12 कार्यकर्ते पुढे हा नाचा पुढे मारत पडतो, सारे रस्ते उड्या मारायचे. आम्ही सोनानीच्या घराजवळ होतो, सोनानी आम्ही वरून पाहत होतो. आम्हाला पाहिजे दिसतात शेवा अजून आज नाचा येणार. अरे देवा, अरे आम्ही राजा मागितला, तू आम्हाला नाचा. आता गाडीच्या सगळं देवाला म्हणला, एक जॅकेटवाले एक पाकिटवाले एक हल्या. मला तो हल्या शब्दच कळेना. मी 2 दिवस गुगल सर्च केलं आणि भाऊ
मला गुगल सर्च मध्ये हल्ला कळाला. हल्ला म्हणजे असा असतो की चार महिन्याचा नांगर एकटाच लढत असतो. तेव्हा खरं तुझे मला हल्ला म्हणलं असेल की 19 तारखेला तुला जो नांगर लागल तो हल्ले त्याला सुद्धा हल्ला. अरे काय म्हणतोस तू, काय चाललंय? ही निवडणूक आहे, तू वैचारिक बोलला पाहिजे. तुम्ही कसा बरोबर आले बोलतो ना, आम्ही तेच म्हणतो. तू 2.5 वर्ष पुढे भागेल आणलं एवढं सांगा ना. 40 वर्षात काय केलं तुम्ही प्रत्येक जण जाय. अरे 40 वर्ष सत्ताधाऱ्यांची होती ना, तुझ्या पवार साहेबांची होती ना, त्या बारामतीला प्यायला पाणी नाही. 46 गावांनी दिवाळीला निषेध केला आणि काळे झेंडे करावे लावले. ज्या पवार साहेबांनी स्वतःच्या गावाला अजून 46 गावं आहेत, धनगर समाजाची गावं आहेत, ती प्यायला पाणी नाही. आणि जे ते उठलं ते आता आम्ही थोडं साहेब बघून काम करू, आम्ही अजितदा बघून काम करू. मग तुम्हाला काय निवडून द्यायचं? थोडा साहेब बघून काम करा, अजितदा बघून काम करा, मग सबके निवडून जा. तो आलेला पैसा नीटपणे चांगलं कसं भ्रष्टाचार न करता, चोऱ्या न करता आमचे कार्यकर्ते वापरतील, जनतेची सेवा करतील. आमदारांना एकच प्रश्न विचारायचा, तुझ्या बरोबर भाषण करायला 19 राज्य लोक होते, ह्या निवडणुकीत त्याच्यातल्या एका माणसाने जर भाषण केलं असं मग मागितलं, एक माणूस नाही याला माझं भाषण केलं. अरे जे तुला शिया देत होती, जे तुला चोर म्हणत होती, जे तुला पडावलं तिकड साहेबांचे पैसे घेऊन पैसे वाटले, जरी काही नाही अजून एफडी केल्यात, त्याची एफडी वाजून जागा द्या वाटलीच नाही अशी सगळी. पण मी बोलतो आमदारांना, आग होती कुत्र्यांची. आम्ही एकदा कारखान्याला काय मंडळ लागलो, आपण जागृती मंडळ लागलो, आम्ही किसन दाना रुपये हे आम्ही म्हटले. आम्ही त्या जागृती मंडळाचा अध्यक्ष केलं किसन दानाला, किसन दानाने भाषण केलं शेवटचं. आणि नानाने भाषण काय केलं म्हणजे, काही कुत्रे आपल्या भुकते, पण तुम्ही जसं म्हणले कुत्रे, कुत्र्याला कुत्र म्हणजे प्रामाणिक असतो, पण काहींना लूट लागली नाही. आणि त्यांच्या पाठीमागे बिबो जर घातला की त्याला इवळता येत नाही. अशी इवळणारी ही दोन चार कुत्री आहे, यांच्यावर काय फार बोललं पाहिजे. तुम्ही म्हटले गाडी काढले, चालले गाडीवर चालले, काय नाही तुम्हाला सांगतो. हे डॉग स्क्वॉड आहे, डॉग स्क्वॉड समजायचं रस्त्याला चालले तयार तयार. हे कुठं भुकली यांच्या नेत्यावर कुठेतरी बोललो, एवढं समजायचं. ही निवडणूक कसली आहे, पाण्याची आहे, गटरीची आहे, रस्त्याची आहे, याच्यावर कुठं बोलते का कुठे? याला उलट बोल, त्याला उलट बोल, हा म्हणतो मी माझा कान देतो, तो कान कापून घेतले पाहिजे. या लोकांनी तुला 2 वेळा संधी दिली, तिच्या बायकोला नगर सेवक केलं, तू आपली कायदेशीर बांधकाम केलं म्हणून ते घालवलं होतं, ते परत आम्ही आणून दिलं, आम्हीच आणून दिलं मंत्रालयात जाऊन. मी तुम्ही चोऱ्या करायच्या, तुम्ही किती बकरी दाबल्या, बकरी किती दाबल्या, त्या कॉर्नरला आंबे पाटल्या ते तिथं बकरी तिथं कपडी तुमची कोणाची मला तर मला म्हणले का तुम्हाला म्हणजे मला माहित नाही. येडे 13 एकर जमीन कुठून घेतली? येडे 13 एकर नाही, 20 एकर घेतली, 21 एकर घेतली, 13 एकर घेतली. तुझ्या बापानं, तुझ्या आजानं, तुझ्या पंचानं एक फूटभर जमीन अकोले शहरात जर घेतली असत त्याच खरेदी घेत मला दाखव, माझी तुला फुकट देऊ द्यायची तुमच्या पूजा. अरे चोऱ्याच करून जगायचे तुमचं आयुष्य, आणि तुम्ही झाले नाही अकोल्याचे लोकल येते वाडा उभराचं येईन वाडा, त्या आमदारांनी तुमच्या बायकोला उमेदवारी दिली नाही, त्या बिबट्याला उमेदवारी दिली नाही, ते काळू काळूला उमेदवारी दिली नाही, 4 नंबर मध्ये गुरगुरजी अर्ज भरला आणि मागणी कशी वळायची म्हणाले त्यांनी शुद्ध केलं, त्या बिबट्याने केलं आणि परत त्यांचा प्रचार. इतकी विकृत लोक आहेत, त्या सगळ्या अनुकृतांना मातीत घातलं पाहिजे, नेहमी शिमितगिरी जात. आणि तुम्हाला सांगतो विजी भाऊ, हे 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 मला अशी नाट्याची रॅली झाली होती, वैभवची रॅली होती, वैभव भाऊच्या रॅलीमध्ये कमीत कमी 250 महिला आली, हे कार्यकर्ते होते. नाचा मोजून 16, नाचा 16 सगळं सगळ्या लोकांनी पाहिजे, व्हिडिओ कॅसेट दाखवा तुम्ही, मोजून नाचा 16 त्या 15 तालुक्याचे अध्यक्ष, रुंबुडीचे 5, इंदूरचे 3 उमेदवार, उमेदवारची 2 बोर्ड, बायको सुद्धा नव्हती. आत्ता रॅली गेली
कोणत्या जीवावर निवडणूक झाली, कोणत्या जीवावर निवडणूक जिंकून झाला? निवडणूक जिंकायची असते कार्यकर्त्यांच्या, निवडणूक जिंकायची असते मतदारांच्या जीवावर. आणि मतदार आज ज्या 17 वॉर्डातले मतदार हे भारतीय जनता पक्षाला आरपीआयच्या युतीच्या पाठीमागे आहेत, आणि म्हणून ही निवडणूक आपण जिंकणार आहोत. करमणूक त्या विषय सोडून द्या मित्र. सोनाने माझ्या अगोदर बोलताना मग अशी मला म्हटली, बसा द्या, आमच्यावर टीका करायला गेली त्या टीका, पण काय सोनालीच्या ज्या 4 वॉर्डामध्ये आमदाराने सोनालीवर टीका केली. आता सोनाली म्हटली आमदाराला उत्तर देऊ का? म्हणजे येणे कशाला आमदार उत्तर? जगातला सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष, देशातला सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष, त्या पक्षाची मी जिल्ह्याचे आमदार आहेत, जिल्ह्याचे अध्यक्ष आहे. काय चेअरमन आमदार का चालत आमदार त्याला तू का बोलायचं? आम्ही बघतो, आम्ही पाहू त्याचं काय करायचं. आणि आता कसं आहे भाऊला वेळ तुम्हाला वेळ नाहीये, थोडीशी निर्मा उरलेली एकट्याचीच नाही, जे त्या स्टेजवर जेवढे जेवढे होते. आता जालिंदर सांगितलं की आम्ही काही आचारसंहिता पाळली, काही पथ्य पाळले, कारण पुढल्यापर्यंत निवडणूक आहे, सगळंच भांडवल आता खर्चून उपयोग नाही. लगेच जिल्हा परिषद आहे, कारखाना आहे, लगेच भांडवली सगळं आहे, तेव्हा ते आता वापरून वापरतोय आम्ही. तेव्हा मित्र अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता नवनाथ आहे, नवनाथच्या पत्नीला आपण उमेदवारी दिलेली आहे, एक स्वज्वळ तुमच्या रुग्णारी बसणारी तुमच्या बरोबर काम करणारी एक महिला आहे, तिला तुमची सेवा करण्याची संधी द्या एवढी विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज.